ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंबड येथे युवकांनी दिलं कबूतराला जीवदान। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असून कुरुंबड येथील घाटावर पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या कबूतराला कुरुंबड येथील युवकांनी जीवदान दिले। सदरचे कबूतर जखमी असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करून त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात येणार असल्याचे युवकांनी यावेळी बोलताना सांगितले। पंचगंगा पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून येथील घाटावर असलेल्या कबूतरांच्या घरट्यातून एक कबूतर वाहत्या पाण्यात जखमी होऊन पडले। ही बाब युवकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने नदीपात्रात उडी मारून कबूतराला वाचवून पशुप्रेम दाखवून दिलं। सदरचे कबूतर जखमी असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचारानंतर नैसर्गिक आदिवासात सोडणार असल्याचं यावेळी युवकांनी सांगितलं। मी अब्राहम मुजार, आम्ही गल्लीतले सर्वजण इथे नदीचं पाणी पायाला आलतो आणि या घाटावर वर्ण कबूतर पडलेलं पाण्यात मग ते वाहून चाललेलं। मग आम्ही सर्वांनी मिळून त्या कबूतरला बाहेर काढलेला आहे। त्याला आता थंड वाजावी म्हणून आम्ही त्या टॉवेलमध्ये गुंडाळलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही वैद्यकीय उपचार करणार आहे आणि त्याला नैसर्गिक आदिवासात सोडणार आहे। यावेळी सिद्दीक नाईकवाडी, यासिन सय्यद, अब्रार मुजावर, शुभम नाईक, सुदर्शन भोई, अभिषेक बागडी आदी युवक उपस्थित होते। महान करी न्यूजसाठी ऋषिकेश बावचे, कुरुंदवाड़।